माझ्या जावयाच्या मुलीच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो. माझ्या जावयाने पुष्कळ परिश्रम करून आपल्या मुलींना, दोन मुलींना चांगलं शिक्षण दिलं आणि चांगल्या सर्वांना लावलं. त्याच्याबद्दल मला खूपच अभिमान वाटतो. माझ्या जावयाचं मला खूप खूप आनंद वाटतो. आणि एवढं बोलून मी माझं भाषण पूर्ण करतो. सुनेचा लग्नाचा वाढदिवस आहे व त्यांना माझे आशीर्वाद व शुभेच्छा आहे. आणि असं सुख समृद्धीचे पुढे पण दिवस जाओ हेच माझी इच्छा आहे. फुलले रे क्षण माझे फुलले मेंदीने हो करपे व त्यांची पत्नी रोहिणी सुजान करपे यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस सोहळा समारंभ इथे साजरा होत आहे. त्यासाठी आपण एकत्र जमलो आहे. तरी मी डॉक्टर सीमा करपे, त्यांची छोटी बहीण, आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे व आभार मानत आहे. तरी मी व माझ्या कुटुंबातर्फे व इथे जमलेल्या सर्व मित्रमंडळातर्फे प्रथम त्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझा भाऊ व बहिणी या दोघांनी ह्या 25 वर्षाचा प्रवास अत्यंत कसोटीने व हिमतीने पार पाडला. बऱ्याच काही आयुष्यामध्ये कमी जास्त प्रमाणात अडचणी आल्या, पण त्या अडचणीवर मात करून न डगमगता त्यांनी हा आपला प्रवास सुखाचा पार केला. जसे भाऊने बाहेरील जबाबदाऱ्या अत्यंत हिमतीने पार पाडल्या, तसेच माझ्या बहिणीने स्त्री या नात्याने घरातल्या जबाबदाऱ्या तेवढ्याच हिमतीने पार पाडल्या. भावाने आपला कार्याचा ठसा आपल्या कामातही उमटवलेला आहे. त्याचे बॉस नेहमी त्याच्या कामाबद्दल स्तुती करतात हे पाहून मला व माझ्या कुटुंबियांना त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. साधन स्पर्शाची जाणी बहून भरले मन खुले चांगले संस्कार देऊन सुशिक्षित केले आहेत. त्याची मोठी मुलगी हर्षा करपे ही इंजिनियर होऊन सध्या बेंगलोर येथे एका नामांकित कंपनीमध्ये कामाला आहे, तर छोटी मुलगी सध्या बी फार्मासी शिकत आहे. तरी आपण इथे जमलेल्या सगळं समस्त नातेवाईक व मित्रमंडळीतर्फे पुन्हा एकदा दोघा उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. व मी आशा करते की जसं आपण त्यांची ही लग्नाची सिल्वर जुबली पाहावा साजरी करत आहोत, तसेच यापुढे जाऊन आपल्याला त्यांच्या लग्नाची गोल्डन जुबलीही पाहावयास मिळावी. धन्यवाद.
मम्मी पप्पांना त्यांच्या लग्नाच्या 25th ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. गेल्या 25 वर्ष मम्मी पप्पांनी एकमेकांना प्रत्येक परिस्थितीत खूप छान साथ दिली आहे. त्यांनी आम्हाला प्रत्येक आमच्या डिसिजनमध्ये सपोर्ट केला आहे हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही. आम्ही दोघी स्वतःच्या पायावर उभं राहू त्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले आहे आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे. त्यांनी आम्हाला दोघींना खूप शिकवले आणि आम्हाला चांगले संस्कार दिले. त्यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. फायनली एवढंच म्हणते की थँक्यू फॉर एव्हरीथिंग दॅट यू हॅव गिव्हन टू अस. लव यू सो मच. शास भुवती आभास असुनी साधी एकाकी मन हे ते स्वप्न माझे सत्यात अवतरले का सांग तरी हे डोळे असे पाणावले. प्रेम तुझा है नजरे तु भाव तुझा है मायेचा हात तुझा आहे नवासा हो तो मी भरकटलेला प्रेमाला या मुकलेला झालो. आज आपण इकडे माझ्या मम्मी पप्पाच्या 25th ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन साठी आलो आहोत. फर्स्ट ऑफ ऑल त्यांना त्यांच्या या शुभ दिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा. मम्मी पप्पांनी आमच्यासाठी खूप केलं, आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप सॅक्रिफायसेस केले, त्याच्यासाठी त्यांना जेवढं थँक्यू बोलता येईल तेवढं कमीच आहे. मी त्यांच्याबद्दल खूप प्राऊड फील करते. मम्मी पप्पांनी आमच्या हर डिसिजनमध्ये आम्हाला सपोर्ट केलं, कधीच कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही, आम्हाला चांगले संस्कार देऊन आमच्या पायावर उभं केलं. शेवटी मी देवाकडे हीच प्रार्थना करते की त्या दोघांना पण दीर्घ आयुष्य लाभो आणि आमच्या सोबत असेच खुश राहावे. आज तुलाही कसा हवासा उसुनी सारे शेखाव जुने सुन साथी काकी मन हे ते मळ बसरले उजळून आज आले का सांग तरीही डोळे असे पाणावले. लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. मी पहिले तर तुझे मनापासून आभार मानतो इथंपर्यंत मला साथ दिल्याबद्दल. अपघातानंतर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस, माझ्या सुखदुःखात साथ दिलीस. मी तर जगण्याची उम्मीद सोडली होती, पण तू माझ्या आयुष्यातही मला जगण्याची नवीन दिशा दिलीस. यापुढे पण अशीच साथ राहू दे. मी माझ्या आईवडिलांचे, माझ्या सासऱ्यांचे, माझ्या बहिणींचे, माझ्या सोसायटीतील परिवारांचे, माझे मित्रमंडळी, माझे नातेवाईक यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
स्वप्नातून भावे जागे खडले आपल्यात असे का सांग ना जरा ओळख ही ओळख कुठली अनवेळी शपथ तुटली रस्ता माझा एका की पुन्हा हा बरा नाही हाथी जरी हात तुझा शास सांगू कुणाला सुन साथी एकाकी मन हे हे स्वप्न माझे सत्यात अवतरले का सांग तरीही डोळे असे पाणावले पंचवीसावा वाढदिवस आहे तरी आपण सर्वजण आमच्या आनंदामध्ये सहभागी झालात ह्याच्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करते. 25 वर्षापूर्वी आमच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाली. या 25 वर्षामध्ये आमच्या आयुष्यात अनेक चढउतार आले, अनेक सुखदुःखाचे प्रसंग आले, तरी पण मोठ्या आनंदाने आम्ही त्याला सामोरे गेलो. ह्यांच्यावर एवढा मोठा प्रसंग आला तरी माझ्या पतीने खचून न जाता त्याला मोठ्या हिमतीने तोंड दिले. आयुष्यात त्यांना इतका त्रास होतो, इतक्या यातना होतात ह्या त्यांनी कधी आम्हाला जाणून दिल्या नाही. त्यांनी स्वतःचा कधीच विचार केला नाही. प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक बाबतीत आम्ही त्यांनी आम्हाला कधीच काही कमी करून दिलं नाही. प्रत्येक हाऊस त्यांनी आमची पूर्ण केली. मुलींना त्यांनी चांगलं शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवलं. त्यांनी कोणाच्याही मदतीची अपेक्षा केली नाही. त्यांनी जीवनाशी संघर्ष करून आमचा संसार उभा केला. मला त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. त्यांचं कौतुक करायला माझ्याकडे आता शब्दच राहिले नाही आहेत. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं फारच कमी आहे. मी देवाजवळ हीच प्रार्थना करेल की त्यांचं आयुष्य असंच सुखसमृद्धी आणि आनंदाने भरभरून जावो आणि आमच्या सुखी संसारात असेच आनंदाचे क्षण परत परत येत राहू आणि अगदी सुखात शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला दोघांना पण एकमेकांची साथ लाभून दे एवढंच मी देवाजवळ सांगेन.